फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल खिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही रवी जावा. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आत्ता आम्ही छानपैकी कणीस भाजून खाल्लेले. यांनी आणलेलं कणीस घरीच मी भाजलेले असते. आधी हा बनवले तर आज मला बनवायचं आहे. मी मटकीची भाजी वगैरे बनवली, मटकीची भाजी, चपाती आणि भात पण बनवलेला आहे. पण आज आपल्या भाजीवणामध्ये असणार आहे मच्छी. तर मच्छी पण मला बनवायची आहे. तर ती कशी मी बनवते ट्राय करणार आहे. तर ती ट्राय कशी करते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता चला बघूया आपण करणार आहे मच्छी. मह्यांनी आणलेली आहे बांगडा मच्छी. आणली बांगडा तुम्हाला दाखवते. हे बघा बांगडा मच्छी आणलेली मी. साफ करून ठेवलेली आहे तिला. साफ मस्तपैकी झालेली आहे, करून ठेवली. आणि आता मला हिला तळायचं आहे. मी मसाला पण करून ठेवला आहे. तर त्यांनी मच्छी आणली होती, फक्त ते वरचे तोंड वगैरे काढून आणलेली. बाकी आपल्याला तळायची म्हटल्यावर त्याला आतमध्ये मसाला गेला पाहिजे. तर ते मसाला जाण्यासाठी ते कापून देतात मध्ये मध्ये भाग, दोन तीन दोन तीन अशा चिरा पाडून देतात. पण त्यांनी तसे चिरा पाडून आणल्या नव्हत्या, मला घरीच पाडायला लागल्या त्या चिरा. कारण मग त्याशिवाय मच्छी आतली आत मच्छीच्या आतमध्ये मसाला नसता गेला आणि मग त्याची चव पण नसती लागली. त्यासाठी मग मला आत्ता मला स्वतः मी केले आणि ते व्यवस्थित त्यांच्याकडे जे चाकू असतात त्यांनी व्यवस्थित एका ह्याच्यातच चिरा होतात. पण माझ्या चाकूनी व्यवस्थित होत नव्हत्या, तरी पण मी करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मच्छ्यांना चिरा वगैरे पाडून घेतल्यात व्यवस्थित अशा आणि छानपैकी दिसता येते. आता ह्याच्यावरती आपल्याला मस्त असा मसाला वगैरे लावायचा आहे. तर अगोदर मी इथं लसूण आणि अद्रकची पेस्ट करून ठेवलेली, टेचून ठेवलेलं. तर ते मी सगळं मच्छींवरती टाकून घेते आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. तर त्यानंतर मी टाकते ह्याच्यामध्ये हळद. तर हळद, मीठ, त्यानंतर मसाले जे असतील ते सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर काही जण म्हणतात रव्यामध्ये, रव्यामध्ये पण तळा. पण रव्यामधले तळलेली मच्छी मला आवडते, पण आपल्या घरच्यांना नाही आवडत. त्याच्यामुळे मग मी असंच करते. आई अगोदर तर फक्त आमच्या सासूबाई फक्त हळद आणि मिठाच्याच मच्छी तळायची. पण मी आल्यानंतर मग मला ते हळद मीठ नुसतं फिक्क फिक्क लागायला लागलं. त्याच्यानंतर मग मी हे मसाले वापरायला लागले. थोडासा मसाला, थोडासे चटणी, थोडेसे लसूण अद्रकची पेस्ट वगैरे टाकायला लागले. त्या मच्छीला नंतर टेस्ट यायला लागली. तर तेव्हापासून मग मी हे मच्छी वगैरे मच्छीला मसाले वगैरे लावते. मसाला फ्राय, मच्छी फ्राय मसाला वगैरे लावून घेते. तर आज मच्छी पण खूप दिवसातून मी खायला म्हणजे घेतलेली आहे खूप दिवसातून. कारण मच्छी खायला पण डॉक्टरांनी आम्हाला मनाई केलेली आहे. जसं वांगे खायला सांगितलेले नाहीत तसे मच्छी पण खायला सांगितलेले नाहीत. काहीतरी हेल्थ इश्यू आहे त्याच्यामुळे दोघांना पण मच्छी खायला सांगितलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही पाळतो, मच्छी खात नाही. आणि आत्ता सध्या अलीकडे आम्ही नॉनव्हेज अर्धं म्हणजे बंद केलेलं आहे, अर्धं तरी बंद केलेलं म्हणजे आमच्या जेवणातून नॉनव्हेज तर गायब झालेले थोडंफार. अगोदर आमच्याकडे रोज नॉनव्हेज असं तुम्ही बघायचे आणि ते नॉनव्हेज खाऊ खाऊ खूप प्रॉब्लेम व्हायचे. स्किनसाठी, त्वचेसाठी, पोटाचे प्रॉब्लेम सगळे सगळे व्हायचे. पण आता कधीतरी मी मच्छी वगैरे आणते, कधीतरी अंडे आणते, कधीतरी चिकन वगैरे आणते. तर आता मसाला छानपैकी लावून घेतलेला आहे आणि ह्या लोखंडाच्या तव्यावरती मी ही मच्छी छान अशी फ्राय करून घेणार आहे एक एक असा. तर तेल मस्त तापलं होतं त्याच्यामुळे मच्छीचं एकदम अशी हे झाली. तर बाकीच्या सहा मच्छ्या आणल्या होत्या. तर तीन तीन मच्छ्या मला फोल्ड करून ही करून वे काय विभागणी करून तळाव्या लागणार आहेत. कारण सगळ्या मच्छ्या याच्यामध्ये बसणार नाहीत आणि त्या मच्छ्या एकदम छान कडक झाल्या पाहिजेत, त्याशिवाय त्या चांगल्या लागणार नाहीत. तर ह्या ह्या तव्यावरती एकदम असं काही पण जळत राहतं म्हणजे करपतं, कारण तो लवकर तापत असतो आणि लवकर हे होत असतो त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे कमी फ्लेमवरच ठेवायचा, का या ह्याने काय मच्छी कच्ची राहणार नाही आणि जास्त जळणार पण नाही. तर आता मी मस्त अशा मच्छा भाजून घेते छानपैकी, फ्राय करून घेते. ह्याच्यावरती झाकण ठेवू कारण ह्याचं तेल जे आहे आपल्या भिंतीवरती उडतं आणि ते काय खराब होऊन जातात. तर थोड्या वेळ आपण ते हे शांत फ्राय करून झाल्यानंतर बघूया कसं दिसते. तर छान असं दिसत होतं, पण ते खाली लागायचं ते लागलंच. कारण थोडा वेळ मी तेल जास्त तापलं होतं त्याच्यामुळे ते थोडीशी मच्छी करपल्यासारखी वाटते, काळी काळी झाली थोडीशी. पण बाजूच्या ज्या आहेत त्या नाही झाल्या, मधली जी आहे ती झाली. कारण
खोलगट तवा आहे हा, त्याच्यामुळे तर फ्राईचा तवा मला घ्यायचा आहे. पण मला वाटतं ना आपल्या भांड्यामध्ये एक लोखंडाचं काहीतरी असावं, त्याच्यामध्ये लोखंड थोडंसं आयन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. तर म्हणून मी लोखंडाच्या तव्यामध्ये थोडाफार स्वयंपाक करते, म्हणजे काय तळणं वगैरे असेल, काय असेल तर भाजी वगैरे काय बनवायची असेल तर मी त्याच्यामध्ये करते, मुद्दामच करते ह्या गोष्टी लक्षात घेऊन. तर आपली एक बाजू पण उलटून झालेली आहे, दुसरी बाजू पण झालेली आहे, तर इथं थोडंसं तेल कमी पडतं त्याच्यामुळे मी अजून छान अशी भाजून घेते मच्छी आणि त्याच्यानंतर छानपैकी लागणार आहे. तर आजचं जेवण खूप छान झालं होतं, मस्त झालं होतं, टेस्टी झालं होतं, सगळ्यांनी छान छान म्हणून आवडीने खाल्ली मच्छी, छान समीक्षांनी पण तिखट मच्छी खाल्ली. तर आज केलेली मच्छी फ्राय, तर कसा वाटतो आजचा व्हिडिओ? फक्त मी मच्छी फ्राय केलेली आहे, बाकीचा स्वयंपाक झाला होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.